नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन परीक्षांच्या बदलत्या प्रश्नांचे स्वरूप लक्षात घेता इंग्लिश या विषयावरील कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारू शकतात ते आपण आजच्या भागात पाहणार आहोत आज आपण नाऊन या घटकावरील पंचवीस प्रश्न या भागात पाहू ज्यावरून हा हो टॉपिक तुमच्या जास्तीत जास्त लक्षात राहील त्याआधी चॅनलला सबस्क्राईब तुम्ही जर नसेल केलं तर सबस्क्राईब करून घेत चला मित्रांनो कारण आपल्या चॅनलवर रोज नवीन नवीन टॉपिक येत असतात आजच्या भागामध्ये स्पॉटिंग द एररचे क्वेश्चन आहे आणि नाऊन या प्रकरणावर आधारित आहे बघा द टेबल्स स्लेग हॅव बीन इलॅबोरेटली कर्वड नो एरर यामध्ये बघा पार्ट वनवर लक्ष द्या द टेबल्स लेग टेबल ही काय निर्जीव वस्तू आहे आणि निर्जीव वस्तूसोबत कधीच यश प्रत्यय लागत नाही मित्रांनो टेबलसोबत यश प्रत्यय लागलेला आहे अत्यंत चुकीचा आहे द टेबल्स लेक असं न म्हणता आपण म्हणू शकतो लेक्स ऑफ टेबल असं सुद्धा म्हणू शकतो लेक्स ऑफ टेबल पण टेबलला कधीच यश प्रत्यय लावायचं नाही कारण निर्जीव वस्तू आहे आणि निर्जीव वस्तूसोबत यश प्रत्यय लागत नाही पार्ट वन यामध्ये एरर आहे ठीक आहे दुसरा प्रश्न बघा आय वेंट टू द टेम्पल विथ माय पॅरेंट्स आंट्स अँड कझिन सिस्टर नो एरर यामध्ये बघा कझिन वापरलेला आहे आणि सिस्टर पण वापरलेला आहे तर यामध्ये फक्त कझिन वापरायचं सिस्टर्स वापरायचं नाही कझिनच बरोबर आहे ठीक आहे तिसरा प्रश्न बघा नो पोर्टर बींग अवेलेबल ही कॅरीड ऑल हीज लगेजेस हिमसेल्फ नो एरर बघा ऑल हीज लगेजेस हिमसेल्फ पार्ट सीवर लक्ष द्या लगेज काय आहे अनकाउंटेबल नाऊन आहे लगेज आणि अनकाउंटेबल नाऊन असल्यामुळे याचं अनेक रूप होत नाही म्हणून यश प्रत्यय या ठिकाणी लागणार नाही फक्त लगेज असा शब्द वापरावा लागेल तर हा यामध्ये एरर आहे फक्त लगेज वापरायचं लगेजेस वापरायचं नाही चौथ्या प्रश्नाकडे लक्ष द्या द सिनेरीज ऑफ काश्मीर इज व्हेरी चार्मिंग नो एर यामध्ये बघा द सिनेरीज ऑफ काश्मीर इज व्हेरी चार्मिंग बघा पार्ट वनवर लक्ष द्या द सिनेरीज सिनेरीजचा अर्थ काय होते एखाद्या प्रदेशातील नैसर्गिक देखावा हे काय अनकाउंटेबल नाव नाही मित्रांनो म्हणून यामध्ये यश प्रत्यय लागणार नाही वर सांगितल्याप्रमाणे अनकाउंटेबल नाउनसोबत कधीच यस प्रत्यय लावायचं नाही म्हणून पार्ट वन यामध्ये आपला चुकीचा आहे फक्त सेनेरी असंच म्हणताना आपल्याला म्हणावं लागते सेनेरीज म्हणणं अत्यंत चुकीचं आहे बघा पाचवा प्रश्न द ड्रायव्हर शोड ग्रेट टॅलेंट इन किपिंग द डॅमेज कार अंडर कंट्रोल नो एर यामध्ये बघा पार्ट बीवर लक्ष द्या ग्रेट टॅलेंट इन किपिंग टॅलेंट केव्हा म्हणतो आपण जेव्हा एखादा अंगभूत गुण असतो नॅचरल ॲबिलिटी टू डू समथिंग म्हणजेच टॅलेंट होते पण या ठिकाणी ड्रायविंग ही स्किल आहे मित्रांनो कारण एखादी स्किल शिकण्यासाठी स्पेशल ट्रेनिंगची गरज असते त्यामुळे या ठिकाणी स्किल हा शब्द वापरावा लागेल टॅलेंट वापरणं अत्यंत चुकीचं आहे ठीक आहे स्किल हा शब्द प्रयोग या ठिकाणी करावा लागेल कारण स्किल काय होते टाईप ऑफ ॲक्टिव्हिटी धॅट रिक्वायर्स स्पेशल ट्रेनिंग सहावा प्रश्न बघा व्हेन आय एंटर द बेडरूम आय स्टॉ अ स्नेक क्रॅव्हलिंग ऑन द ग्राउंड नो एरर या प्रश्नामध्ये पार्ट वर लक्ष द्या गोष्ट चालू आहे मित्रांनो बेडरूमची आणि यामध्ये वापरलेला आहे द ग्राउंड ग्राउंडचा अर्थ काय होते घराबाहेरील जमीन त्यालाच ग्राउंड म्हणतो आपण आणि या ठिकाणी बेडरूमच्या आतील जमीन आहे म्हणजेच फ्लोअर असा अर्थ होईल या ठिकाणी ग्राउंडऐवजी फ्लोअर हा शब्द वापरावा लागेल कारण फ्लोअरचा अर्थ या ठिकाणी फळशी वगैरे असा होईल ग्राउंड वापरणं अत्यंत चुकीचं आहे सातवा प्रश्न बघा आय लाईक द पोएट्रीज अ बायरोन अँड शेली नोएर बघा पोयट्रीज शब्द वापरलेला आहे पोएट्री आहे अनकाउंटेबल नाऊन म्हणून पोयट्रीज सोबत कधीच यश प्रत्यय लागत नाही फक्त पोएट्री हा शब्द या ठिकाणी करावा लागेल म्हणून पाड बी यामध्ये एरर आहे आठवा प्रश्न बघा आर्म्स आर गी वन टू द पुअर्स नो एअर बघा टू द पुअर्स द पुअर्स वापरलेला आहे द पुअर्स ऐवजी या ठिकाणी फक्त द पुअर ला चा वापर आपल्याला करावा लागेल कारण द पूअरचा अर्थ होतो गरीब वर्ग यस प्रत्यय या ठिकाणी लागणार नाही यश प्रत्यय काढून टाकायचा फक्त द पुअर म्हणायचं द पुअर कारण पूअर या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आहे आणि ॲडजेक्टिव्हला यश प्रत्यय लागत नाही मित्रांनो लक्षात घ्यायचं म्हणून ऑप्शन क्रमांक सी आपलं चुकीचं आहे नवा प्रश्न बघा चिल्ड्रन आर प्लेईंग अँड मेकिंग मिस चिप्स ॲज धेअर हॉलिडेज हॅव स्टार्टेड नो एरर बघा चिल्ड्रन आर प्ले अँड मेकिंग मिस जो मिस हा शब्द आहे मित्रांनो तो सुद्धा अनकाउंटेबल नाऊन आहे आणि त्यालासुद्धा यश प्रत्यय लागणार नाही म्हणून पार्ट बी यामध्ये एरर आहे दहावा प्रश्न बघा ऑल ही सिस्टर इन लॉस आर एक्स्ट्रीमली कोऑपरेटिव्ह अँड शी डजंट मिस हर रिअल सिस्टर्स ऑल नो एरर बघा सिस्टर इन लॉ दिलेला आहे जो की शब्द चुकीचा आहे सिस्टर्स इन लॉ असा शब्द या ठिकाणी व्यवस्थित वाटतो सिस्टर्स इन लॉ हा अनेकवचनीय शब्द आहे मित्रांनो म्हणून सिस्टरसोबत यश प्रत्यय लावायचा आणि मधला यश प्रत्यय काढून टाकायचा हा या ठिकाणी एरर असेल प्रश्न क्रमांक अकरावा बघा द पोलीस हैव रिसीव टू इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन धॅट कॅन हेल्प धेम सॉल्व्ह द ट्रिपल मर्डर केस नो एर बघा यामध्ये टू इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन्स शब्द वापरलेला आहे इन्फॉर्मेशन्स हा शब्दसुद्धा चुकीचा आहे इन्फॉर्मेशन हा अनकाउंटेबल नाव आहे आणि त्यासोबत यश प्रत्यय सुद्धा लागत नाही म्हणून या ठिकाणी हा एरर आहे म्हणताना फक्त इन्फॉर्मेशन असंच म्हणायचं ठीक आहे बारावा प्रश्न बघा द कंपनी हॅज ऑर्डरेड सम न्यू इक्विपमेंट्स यामध्ये सुद्धा बघा इक्विपमेंट हा शब्दसुद्धा अनकाउंटेबल नाव नाही ज्याचं अनेक वचन होत नाही म्हणून या ठिकाणीसुद्धा यश प्रत्यय लागणार नाही तेरावा प्रश्न बघा ही वॉज ॲडव्हाइस टू टेक टू स्पूनस फुल ऑफ मेडिसिन टाईम्स अ डे या ठिकाणी बघा स्पून्स फुल हा शब्द चुकीचा आहे कारण स्पून्स फूल असा शब्दप्रयोग होत नाही स्पून फुल्स असा शब्दप्रयोग होतो यफ यू एल एस यस स्पून्समधला यस काढून टाकायचा आणि यफ यू एल एसमध्ये लावायचा स्पूनस फुल असा शब्दप्रयोग तो करावा ठीक आहे तर हे चुकीचं आहे या ठिकाणी चौदाव्या प्रश्नाकडे लक्ष द्या इट इज अ बिग ब्लंडर बट वी हॅड टू इग्नोर इट नो एरर बघा बिग ब्लंडर ब्लंडर शब्दाचा अर्थ काय होतो मोठी मिस्टेक म्हणजे बिग मिस्टेक म्हणून या ठिकाणी बिग हा शब्दप्रयोग चुकीचा आहे बिग वापरला नाही तरी चालते ब्लंडर या शब्दाचा अर्थच असा होतो की मोठी चूक ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरावा बघा ऑल ही सिस्टर इन लॉज आर एक्स्ट्रीमली कोऑपरेटिव्ह अँड शी डझंट मिस ह रिअल सिस्टर्स ॲट ऑल बघा ऑल ही सिस्टर इन लॉज ती आहे यामध्ये सुद्धा सिस्टर्स इन लॉ असा शब्दप्रयोग करावा सिस्टर्सला यश प्रत्यय या ठिकाणी जोडावं लागेल ठीक आहे मित्रांनो बघा सिस्टर्स इन लॉ हे शब्द नेहमी लक्षात ठेवायचे कारण हे परीक्षेत कन्फ्यूज करत असतात सोळा प्रश्न बघा आता यू आर अमंग धस मॅन हू अर्न नेम अँड फेम नॉट बाय चान्स बट बाय हार्डवर्क बघा मॅन आलेला आहे शब्द आणि सोबत आलेला आहे धस काय अनेकवचनीय रूप आहे आणि सोबत मॅनचं अनेकवचनीय रूप काय होईल मेन होईल मित्रांनो म्हणून मेनचा प्रयोग या ठिकाणी करावा लागेल धतच्यासोबत अनेक वचनी संख्यावाचक नाम होते मेन ठीक आहे शिप्स आर इकॉनॉमिकली यूजफुल अँड सो दे आर रिअर्ड फॉर ऊल अँड मीट बघा शिप्स शब्दप्रयोग चुकीचा आहे या ठिकाणी कारण शिपचं एकवचन आणि अने अनेक वचन फक्त शिप होते जस प्रत्यय या ठिकाणी लागणार नाही ही सु गोष्टसुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवा अठरावा प्रश्न बघा इवन आफ्टर दे 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 द

इयर्समधला यस प्रत्यय या ठिकाणी काढून टाकायचा एकोणावीसवा प्रश्न बघा द फॅन्स ब्लेड हॅज ब्रोकन अँड वी मस्ट बाय अ न्यू फॅन बिफॉर डिस्पोजिंग ईट ऑफ बघा फॅन्स ब्लेड असं वापरलेला आहे फॅन हा शब्दसुद्धा मित्रांनो काय निर्जीव वस्तू आहे आणि निर्जीव वस्तूला यस प्रत्यय लागत नाही म्हणून या ठिकाणी द फॅन्स ब्लेड हा शब्दप्रयोग चुकीचा आहे आपल्याला जर म्हणायचं असेल तर आपण म्हणू शकतो द ब्लेड ऑफ फॅन असं सुद्धा आपण म्हणू शकतो पण द फॅन्स ब्लेड असा शब्दप्रयोग करायचा नाही विसवं वाक्य बघा ऑल द फर्निचर हॅव बीन सोल्ड फॉर अ सॉन्ग we ॲज वी वेअर इन अ हरी टू लिव्ह द टाउन बघा फर्निचर्स शब्द वापरलेला आहे फर्निचर्स फर्निचरसुद्धा काय निर्जीव वस्तू आहे प्रत्यय लागणार नाही मित्रांनो म्हणून ते होईल एकवचनी आणि ते एकवचनी झाल्यामुळे हॅवच्या ठिकाणी काय येईल मित्रांनो हॅचचा प्रयोग त्या ठिकाणी होईल ही गोष्ट लक्षात ठेवायची बघा एकवीसवा प्रश्न धे दे लेफ्ट धेअर लगेजेस ॲट होम बाय मिस्टेक अँड वेन टू द रेल्वे स्टेशन बघा लगेजेस वापरलेला आहे हा सुद्धा लगेज वापरायचा यश प्रत्यय लावायचा नाही बघा बावीसवा प्रश्न द टिकीट विंडो रिमेन क्लोज थ्रॉउ द डे नो एरर बघा टिकीट विंडो असं आपण म्हणत नसतो काय म्हणतो तिकीट काउंटर म्हणतो म्हणून या ठिकाणी हा शब्द प्रयोग चुकीचा आहे यू शूड नॉट पुट युअर साईन ऑन एनी पेपर धॅट यू हॅवन ट्रीड बघा युअर साईन वापरलेला आहे नंतर काय आहे मित्रांनो नाऊनचा प्रयोग केला जातो म्हणून सिग्नेचर साईनऐवजी सिग्नेचर वापरावं लागेल कारण साईन आहे मित्रांनो व्हर्ब आणि नाऊन होते सिग्नेचर म्हणून सिग्नेचर वापरायचं पुढचा प्रश्न बघा द कमिटी कुड नॉट कम टू अ फायनल कन्क्ल्युजन बघा फायनल वापरलेला आहे आणि सुद्धा वापरलेला आहे कन्क्ल्यूजन म्हणजेच काय होते नेहमीसाठी फायनल असते म्हणून फायनल हा शब्द या ठिकाणी काढून टाकायचा फक्त कन्क्ल्युजन ठेवायचं संतोष लिव्हज बाय द प्रिन्सिपल्स बघा प्रिन्सिपल्स हा शब्द बघा याचा अर्थ काय होते मित्रांनो प्राचार्य हो। स्पेलिंग बघा त्याची पी आर आय यन सी आय पी ए यल यस प्रिन्सिपल्स म्हणजे होते प्राचार्य हो। या ठिकाणी जे वापरावं लागेल मित्रांनो ते असेल प्रिन्सिपल म्हणजेच काय सिद्धांत पी -E आर आय एन सी आय पी एल ई यस हा शब्दप्रयोग हो या ठिकाणी करावा लागेल असेसुद्धा तुम्हाला प्रश्न हे नाऊनमध्ये विचारण्यात येतील मित्रांनो यापुढे म्हणून आजचा टॉपिक तुम्हाला कसा वाटला काही कमेंट असतील तर मला निश्चितपणे तुम्ही सांगू शकता मी आणखीन नवीन नवीन टॉपिक बनवण्याचा प्रयत्न करीन चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घेत चला आणि तुमच्या सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला बिलकुल विसरू नका पुढच्या भागात आपण परत काही ॲडजेक्टिव्ह ॲडव्हर्क अशा टॉपिकनुसार प्रश्न घेऊ ठीक आहे मित्रांनो धन्यवाद